अशा सारखी गंमत नाही. मान दिला तो आल्यावर हुरा भासते, मान दिला त्याला आल्यावर हुरा भाजायला भागतो. काय म्हणतात, बोट धरा तर कडेवर बसू दे, कडेवर बसू दिलं तर म्हणजे खांद्यावर बसू दे, आणि खांद्यावर बसू दिलं तर म्हणजे कानामध्ये बसू दे. काय करा, परिस्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रकारचा स्वाभिमान असते, विशिष्ट प्रकारचा. तो आपल्या स्वाभिमानासाठी काही ना काही पक्क फल पडते. स्वाभिमानासाठी बोलू नये. काय अर्थ आहे माझ्या शेराचा? मी काय बोललो होतो, मी काय बोललो होतो की कोई कुत्ता हमें एक पाठ असले मा कसं मुझे हम जिन्ना भी छोड़ते नाही. बरोबर आहे. आता तुमचं म्हणणं जर असं असेल का कुत्रा नसलं तुम्ही लोक नसा, मी काय म्हणलं त्याला डस्त म्हटलं काय, डस्त म्हटलं काय, त्याला मारू नये का? इथं कुत्र्याचं राज्य करायचं आहे का माणसाचं राज्य करायचं आहे? तुकडोजी महाराजाला माणसाची भीक मागितली आणि ह्या कुत्र्याची भीक मागते. कुत्रे डसतील तरी चालत, म्हणून तर मी उदाहरण दिलं होतं. नाही नाही मारा नको, तुम्ही उदाहरण लिहून द्या, त्याला चालू द्या. वाल्यालोची माणूस की तर म्हणते डॉक्टर धरा. डॉक्टर डॉक्टर समजलं काय? पहिले बोलाची परिभाषा शिका, काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे. जास्त बोलत नाही तर फाटा नको घेऊ. समजलं का? मी आपल्याला जी सर्विकल पाहतो, मीच बोलेन तर हा माणूस बोलला सोडत का? मी जर रस्ता चुकलो तर हा सोडत का? तू तर अशी तशी कडे ठेवणार आहे एका फेरामध्ये, तसंच झालं. म्हणून तुला त्याचं महागडे उदाहरण देतो. कामकर तो त्याच लायकीचा आहे, त्याचं उदाहरण कामकर रक्तच तसं आहे. म्हणून तुला महागडे उदाहरण मला त्याचं सांगते. तुला काय सांगू, ह्या लोकांना नाही का माझ्यासोबत फक्त तू जायस का? लोक नाही, मी लोकांना सांगू शकत नाही का? असंही लोक मला आता का करू, झोपू नका का तू जमू शकत. वा का बोललं का पाहिजे का? महागडे घेतलेली शाही होते, मी तर कशी बोललो नहीं हो
आहे तुम्हाला मी गिधर कशाला म्हणू तुम्हाला कुत्रा कशाला म्हणू तुम्ही मला सोडाल का तुम्ही तर मला लहान डुकराचं का गावची डुकराची उपाधी द्या आणि वेळ सामाजिक भेदाचा अर्थ करून घ्या तुम्ही समजलं का महापुरुषों को मन में बसा यह चाहता है ये पत्थरों में कभी वो राम नहीं होता राज का बोल होता है किधरों का दाम नहीं होता ताश शायरी का सबके सर पे जस्ता है क्योंकि शायरी करना कोई आले घरे का काम नहीं होता बाबा तुम्हें शायरी करता है सुंदर मानसा शायरी करत शायरी करणं चांगलं काम आहे मी असं नाही म्हणत आहे का कोणाचंही काम नाही कोणाचंही काम खरंच नाही आता घरोघर शायरी नसते का बरोबर आहे ना कधी कधी असं होते त्याचा बाप शायर होते त्याचा पोरग शायर निघत नाही बरोबर आहे गरीबा शायरीचा पोरग मास्तर आहे का नाही बरोबर आहे तो का नाही मास्तर झाला शायर झाला जरुरी आहे का असं नाही आता बरोबर माझा तो ओळख आहे वा रे वा ज्याची उपाधी त्याला हो छेद करूंगा मैं ग्यारवा छिद्र नाही का कोण कोणाला म्हणते साधा
कलकत्त्याला ज्याने त्याची हत्या केली आणि हत्या केली मारले लाठी चार्ज केला आणि लाठी हल्ल्यामध्ये लालाने पकडले मारले गेले पण भगत सिंगला एवढी चीड होती भगत सिंगला फक्त एवढी चीड होती की लाला लखपत राय गेल्यानंतर या सागर्सने त्याला जुत्या भरली लात मारली सागर्सने काय केलं जुत्या भरली लात मारली आणि त्या गोष्टीची त्याला चीड होती अरे तुम्ही मारलं तर मारल्या मरण पावला आमचा महापुरुष मेला त्याबद्दल काय बात नाही पण तुम्ही या देशामध्ये पोरके आलेले माणसं आमच्या महापुरुषांच्या जोड्या भरली लात मारत असाल तर या भारताच्या लोकांनी काय बांगडे भरल्या का नाही भारताच्या मोठ्याने काही बांगड्या भरल्या का आणि म्हणून त्याचं म्हणणं आहे मुझको नाही मेरी परवा और तुझ्या छेद करूंगा मैं 11 म्हणजे 10 इंद्रिय तर देवाला दिलंच आहे पण 11 शिंगर म्हणते मी तुले मारी हे भगत सिंगाचं म्हणणं आहे त्याला मी तुम्हाला म्हणत नाही समजलं का ऐका मी काय म्हणतो बाकी है तो काय म्हणतो
Yeah.
शाहीर घराच्या आधीच माणूस सुराचा पक्का पाहिजे
बदायशी आदि शायद धरावतन अंतर से गोष्टी है सब लगा हे मोटा महत्व का काम है सब लगा मला सोला हो मी चालवणे घेईन मी खपवणे घेईन मी बोलणार नाही तुम्ही म्हणा तर फुला बोलणे सोडून दे त्याच्या ठिकाणी नाही पण बसणारे लोक आहेत त्याला थोडेसे जाणकार असतात हे माणसाने विसराव नाही हे विसरता कामा येत नाही समजलं का काय म्हणतो
तिला मी वसण्याची उपाधी दिली. रंडी जशी वासना माणसाची अनारस्त्या मनुष्याला या जीवनाचा पूर्ण सत्यानाश करू शकते अशी ही वासना आणि म्हणून तिला मी रंडीची उपाधी दिली. तिला मी रंडीची उपाधी दिली आणि मग गुल्ल काय अकरावे द्वादशी गुल्ल्या ترجمة
आहे कोणी म्हणजे याच्या राशीमध्ये मंगळ आहे नाही का या देहातही नवग्रहाचा उपाधी आहे या देहातही नवग्रह आहे संत हिराजी महाराज लिहितात या देहातही नवग्रह आहे नवग्रहाच्या नैन्या सट चालला प्रसंग पडला अष्टांगाच्या रक्षा मांचलला म्हणजे प्रसारण मध्ये बदलला आप त्यात वायू पृथ्वी आणि आकाश पाच तत्व रस्तम आणि सत्व हे त्रिकोण हे अशी अष्टता प्रकृती तर त्या अठ्ठ्याने मांचलला म्हणजे बापा ह्या नवग्रहाचा नैल्या तर म्हणे हा मापेक्षा भरत अरे म्हणे महामध्ये तर पुन्हा शरीराचा पसारा झाला आहे मी अष्टांगाचा अठ्या तर म्हणे सगळं शरीर तर म्हणे मापासून बनलाय त्या अठ्ठ्याने मांचलला मग तिकडे सप्त समुद्राची सात समुद्र आहेत या सात सात सागर आहे या देहामध्ये सप्त समुद्राची उसळलेली वाट सत्याची वाट छकिले पहाडवाली नाही का सप्त समुद्राला सत्य केला आणि षडविकरामध्ये गर्भली षडविकराला याच्या षडविकर आहे आपल्या शरीरामध्ये या षडविकराची छक्की केली समजलं काय आता पुढे मी काय म्हणतो पंजे पंच प्राणाच्या मुळे Thank you.
يا جيكاني ماذا فعلنا هذا؟ يا نادر شهير سيد شهير ترى هم جدي.